Dear students, let's explore some new words. यातील काही शब्द तुमच्या ओळखीचे सुद्धा असतील. चला तर सुरू करूया. पहिला शब्द वॉल. वॉल. तुम्हाला वॉल शब्दाच्या मागे एक भिंत दिसत असेल. वॉल म्हणजेच भिंत. जशी आपल्या घराची भिंत असते, शाळेच्या क्लासरूमची भिंत असते. पुढचा शब्द आहे काय बरं तुम्हाला चित्रात दिसत आहे? एक माणूस दोन मुलांना गोष्ट सांगत आहे. हा जो कोणी गोष्ट सांगतो त्या व्यक्तीला म्हणतात स्टोरी टेलर. स्टोरी टेलर म्हणजे गोष्ट सांगणारा. पुढचा शब्द आहे स्टोरी. हा शब्द तर तुम्हाला माहितीच असेल. स्टोरी म्हणजे एक गोष्ट. आता जेव्हा आपले शिक्षक किंवा आपले पालक आपल्याला खूप साऱ्या गोष्टी सांगतात त्याला काय बरं म्हणायचं? तर त्याला म्हणतात स्टोरीज. स्टोरीज. स्टोरीज म्हणजे अनेक गोष्टी. पुढचा शब्द त्याआधी पुढे येणारे चित्र बघा. या चित्रातला मुलगा काय बरं करताना तुम्हाला दिसत आहे? बरोबर, हा मुलगा कशाचा तरी विचार करत आहे. या विचार शब्दाला इंग्रजी मध्ये शब्द आहे थॉट. थॉट. थॉट म्हणजे विचार. पुढचा पिक्चर. या पिक्चर मध्ये काय बरं तुम्हाला दिसत आहे? धान्य. बरोबर, धान्याला इंग्रजी मध्ये म्हणतात ग्रेन. ग्रेन. ग्रेन म्हणजे धान्य. आता तुम्ही चित्रामध्ये बघत असाल तर तुम्हाला गहू दिसत आहे, म्हणजे एक प्रकारचे धान्य दिसत आहे. जेव्हा तुम्हाला गहू त्याबरोबर मका, बाजरी अशी वेगवेगळी धान्य दिसतात, म्हणजेच अनेक धान्य दिसतात, त्याला इंग्रजी मध्ये म्हणतात ग्रेन्स. ग्रेन्स म्हणजे ग्रेन. या शब्दाला एस हा प्रत्यय लावला जातो. ग्रेन्स म्हणजे अनेक धान्य. पुढचा शब्द आहे आयडिया. आयडिया. आपण आपल्याला काही आयडिया सुचली तर लगेच आपल्या मित्रांना आपण म्हणतो मला एक आयडिया आलीये, म्हणजेच युक्ती. युक्ती. हे कशाचे बरे पिक्चर तुम्हाला दिसत आहे? येस, या चित्रामध्ये कशाचा तरी ढिगारा दिसत आहे. हा वाळूचा ढीग असू शकतो, बरोबर, असा खडकांचा ढीगही असतो. या ढीग या शब्दाला इंग्रजी मध्ये म्हणतात हिप्स. 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 ज्याचे स्पेलिंग तुम्हाला समोर दिसत आहे एच ई ए पी एस. हिप्स. आता या चित्रामध्ये तुम्हाला काय बरं दिसत आहे? या मुलीने स्वतःभोवती मिठी मारलेली आहे. या चित्रामध्ये ज्या प्रकारची ऍक्शन दाखवलेली आहे त्या ऍक्शनला जाणारा शब्द आहे युअर सेल्फ, म्हणजे तुम्ही स्वतः. शी हग हर सेल्फ. तिने स्वतःला मिठी मारलेली आहे. आणि जेव्हा आपण समोरच्याबद्दल बोलतो तेव्हा त्याला म्हणतो युअर सेल्फ. या चित्रामध्ये काय बरं दिसत आहे तुम्हाला? तर एक माणूस भिंत तोडून बाहेर आलेला आहे. जेव्हा हे भिंत तोडण्याचे काम चालू असते तेव्हा त्याला म्हणतात
ब्रेक ब्रेक म्हणजे तोडणे तोडणे आणि जेव्हा भिंत तोडून होते तेव्हा या ब्रेक भूतकाळ होतो ब्रोक ब्रोक बी आर ओ के ई ब्रोक म्हणजे तुटले तुटून गेले कृती होऊन गेली सो ब्रेक या शब्दाचा भूतकाळ आहे ब्रोक